पूर्व पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने जिले के बाढ़ग्रस्त इलाके के नागरिकों को किसानों को नुकसान भरपाई देने की मांग राज्य सरकार से की है। इस मांग का निवेदन सोमवार को बावनकुले ने जिलाधिकारी रविंद्र ठाकरे को दिया। बावनकुले ने कहा कि अतिवृष्टि के चलते सारे डैम ओवरफ्लो हो गए, जिससे पानी नदियों में छोड़ने से इलाके के पार्षदों ने भंडारा मौदा कामठी तहसीलों के कई गाँव में पानी घुस गया और हजारों लोगों के घर आधे से अधिक डूब गए हैं। हजारों हेक्टर फसल भी तबाह हो चुकी है। मागच्या तीन दिवसापासनं मध्य प्रदेशमध्ये जी ढगफुटीसारखं पाऊस झाला, त्यामुळं तोतलाडो चौराई पेठ सर्व धरणं ओव्हरफ्लो झाले। नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा इथपर्यंत फटका बसला। 10,000 वर घरं उद्ध्वस्त झाली, 1,00,000 हेक्टर पिकाचं नुकसान झालं, अनेक जनावर कितीतरी जनावर वाहून गेली आणि त्यामुळे स्वतः महसूल मंत्र्यांनी मदत पुनर्वसन मंत्र्यांनी या भागाचा दौरा केला पाहिजे। केवळ तात्पुरता दौरा नव्हे तर तो सर्वेक्षण जे करायचं आहे ते सर्वेक्षण जनतेला लोकप्रतिनिधीला ग्रामपंचायतच्या लोकप्रतिनिधीला विश्वास घेऊन केलं पाहिजे आणि सर्वेक्षण करून जे घर उद्ध्वस्त झाले त्याला घर बांधकामाकरता पैसा, जे सामान वाहून गेलं सामानाकरता पैसा आणि खऱ्या अर्थाने जे पिकाचं नुकसान झालं त्याला 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई दिली पाहिजे। सोयाबीन, कापूस, धान, ऊस सर्वच वाहून गेलं आहे, फळबागही वाहून गेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं एक प्रशासनाचं चुकलं आहे, प्रशासनाने अलर्ट जाहीर केला नाही। प्रशासनाने जर लवकर अलर्ट जाहीर केला असता तर किमान घरातलं सामान लोकांचं वाचलं असतं, लोकांना सामान काढू देण्याकरता सुद्धा वेळ मिळाला नाही। 24 तास आधी प्रशासनाने अलर्ट द्यायला पाहिजे होता, प्रशासनाने 1 तास आधी अलर्ट दिला आणि त्यामुळं प्रचंड नुकसान, आर्थिक नुकसान झालं आहे। ह्या आर्थिक नुकसानाला आता यामध्ये कुठल्याही गोष्टी आम्हाला राजकीय करायच्या नाही आहे, पण तातडीनं 7 दिवसाच्या आतमध्ये सर्व प्रकारची मदत, नुकसान भरपाई लोकांना मिळाली पाहिजे।